रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून पायउतार होण्याचा निर्णय रघुराम राजन यांनी घेतला यानंतर भाजप सरकारवर चोह बाजूने टीका सुरू झाली आता तर भाजपला घरचा आहेर मिळाला आहे कारण भाजपच्या सत्तेत राष्ट्रपती नियुक्त असलेले खासदार नरेंद्र जाधव यांनी भाजपवर टीका केली रघुराम राजन यांनी गव्हर्नरपद सोडणं दुर्दैवी आहे शिवाय भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राजन यांना भारतीयत्वाबद्दल जी काही शंका घेतली होती हा तर अचरटपणा होता असं म्हणत त्यांनी स्वामी यांच्यावरही टीका केली जे पत्र खरं तर आर बी आय कर्मचाऱ्यांना रघुराम राजन यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामधून त्यांनी एक असं सुचवलेलं आहे की खरं तर मी सरकारशी चर्चा करण्याची माझी तयारी होती त्यामुळं असं असं वाटतं की रघुराम राजन यांना जावं लागलं की म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीमुळे त्यांच्यावरती ही वेळ आली की म्हणजे हे सहज प्र घडलं की त्यांना जावं लागलं असं तुम्हाला वाटतंय नाही त्यांना जावं लागलं ला असंच खेदानं म्हणावं लागतं आहे तुम्ही ज्या पत्राचा उल्लेख केला त्या पत्रामध्ये रघुराम राजन यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी अंगीकृत केलेलं जे कार्य आहे ते संपवण्यासाठी ते पूर्णत्वाला नेण्यासाठी आणखी थोडा वेळ जर मिळाला असता तर मला आनंदच वाटला असता म्हणजे असं तिथे त्यांनी असं सुचवलेलं आहे की आणखी काही काळ त्यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी राह राहण्यामध्ये स्वारस्य आहे असं त्यांनी सूचित केलं होतं असं मला वाटतं परंतु ज्या एका विशिष्ट परिस्थिती घडून आली त्यामध्ये जी एक विशिष्ट परिस्थिती घडून आली त्यामध्ये त्यांना जावं लागलं असंच दुर्दैवानं म्हणावं लागतं पण मग याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे मी असं का म्हणतो आहे की त्याला जावं लागलं आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची नियुक्ती करण्यासाठी समिती नेमण्यात आली नव्हती कारण हा पूर्णतः राजकीय निर्णय असतो आणि पहिल्यांदाच इतिहासात असं घडलेलं आहे की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण कोण असावेत यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीची नियुक्ती करणं हा खरं म्हणजे रघुराम राजन यांना इशारा होता की त्यांनी आता आपलं कार्यकाल संपला आहे असं गृहीत धरायला हरकत नाही असं सूचित केलं गेलं आणि म्हणून त्यांनी आपली टर्म संपण्याच्या आधीच घोषणा केली की मला या पदावर राहण्यामध्ये स्वारस्य नाही म्हणजे तुम्ही हे स्पष्टपणे सांगितलं की त्यांना जावं लागतंय म्हणून तर साहजिक आता त्याच्या पाठीमागची कारणं नेमकी काय असावीत सुब्रमण्यम स्वामी जे भाजपचे खासदार आहेत ते थेटपणे स्वामींच्यावरती टीका करत होते आ, आ, रा, रा, राजन हे अमेरिकेत शिकलेले आहेत ते पूर्णपणे भारतीय मनाचे नाही आहेत त्यां ते काँग्रेस एजंट म्हणून काम करतायत अशा पद्धतीनं जाहीर टीका होत होती खरं तर आर बी आयसारख्या सारख्या एखाद्या स्वायत्त संस्थेच्या प्रमुखावरती अशा पद्धतीनं टीका होणं कितपत योग्य त्याच्यामुळे देशाच्या संस्थात्मक रचनेला धोका पोचतोय असं नाही वाटत निश्चितपणे पोहोचतो सुब्रमण्यम स्वामी यांनी जे उद्गार काढलेले त्याच्याशी मी संपूर्णपणे असहमत आहे आणि ते अत्यंत दुर्दैवी आहेत असं मला वाटतं डॉक्टर रघुराम राजन हे जगातल्या सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांपैकी एक आहेत आणि त्यांनी रिझर्व्ह बँकेचा आपला कारभार अतिशय कार्यकुशल पद्धतीने आपला काल तिथे व्यतीत केलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या भारतीयत्वाबद्दल शंका घेणं हे अत्यंत अन्यायकारक आहे असं मला आवर्जून सांगा असं वाटतं स्वामी एकीकडे अशा पद्धतीने टीका करत असताना अर्थमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील त्यांनी जाहीरपणे कधी या त्याचा निषेध किंवा त्यांना थांबवलं नाही तर त्याच्यामुळे स्वामींचं बळ वाढत गेलं असं म्हणायचं का मग शक्य आहे परंतु तुम्ही एक इथे पार्श्वभूमी लक्षात घ्या जगातल्या प्रत्येक लोकशाही देशामध्ये अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकेचे म्हणजे आपल्याकडे रिझर्व्ह बँक त्याचे गव्हर्नर यांच्यामध्ये संघर्ष हा नेहमीच चालत आलेला आहे तो इतर देशामध्ये होत असतो आणि आपल्या देशामध्ये सुद्धा अनेक वेळा झालेला आहे म्हणजे हे पहिल्यांदाच झालं असं नाही त्याचं कारण हे अगदी समजण्यासारखं आहे की केंद्रीय अर्थमंत्री जे असतात त्यांचं प्रमुख जे उद्दिष्ट असतं ते आर्थिक विकासाला चालना देणं हे असतं अर्थव्यवस्थेचा विकासाचा वेग जास्तीत जास्त व्हावा अशी त्यांची अपेक्षा असते त्या उलट रिझर्व्ह बँकेचे किंवा कुठल्याही मध्यवर्ती बँकेचे जे गव्हर्नर्स असतात त्यांचं त्यांची मॅन्डेट काय असते किंवा त्यांचं प्रमुख कार्य काय असतं तर भाववाढ नियंत्रित ठेवणं हे त्यांचं काम असतं आणि मॉनिटरी स्टेबिलिटी म्हणजे मौद्रिक स्थैर्य हे अर्थव्यवस्थेमध्ये राहिलं पाहिजे हा त्यांचा त्यांचा मानदंड असतो त्यांचं काम ठरवण्याचा मानदंड तो असतो एखादा गव्हर्नर नेमला म्हणून लगेच अर्थव्यवस्था सुधारत नाही किंवा एखादा निघाला म्हणून कोलमडत देखील नाही पण तरी देखील राजणे यांच्या जाण्यानंतर एक प्रकारचा एक जनक्षोभ जो आहे तो सामान्यांमध्ये वेळी दिसतोय म्हणजे हे जे झालं ते चुकीचं नाही आहे चुकीचं आहे चुकीचं आहे अशा पद्धतीची भावना लोकांच्यामध्ये आहे तर हे कशामुळे घडलं असावं असं तुम्हाला वाटतं नाही मला असं वाटतं की ते एक तर कारण असं आहे की रघुराम राजन यांनी अनेक ही टच मिलियन्स ऑफ लाईव्स त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे लोकांची जो संपर्क संवाद साधला वेगवेगळ्या विषयावरती तो अतिशय उत्तम प्रकारचा होता आणि कित्येकदा तुम्ही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे लोकांना माहिती नसते की गव्हर्नर काळा की गोरा कोण गव्हर्नर आहे परंतु रघुराम राजन हे पहिले असे गव्हर्नर असावेत की जी जनमानसामध्ये त्यांची एक प्रतिमा तयार झाली होती अत्यंत पारदर्शी सुस्पष्ट विचार करणारा आणि रोखठोक बोलणारा गव्हर्नर आता या, याला चांगली बाजू आहे तशी वाईटही बाजू आहे चांगली बाजू अशी आहे त्याच्यामुळे त्यांना खूप लोकप्रियता लाभली पण ती लोकप्रियता त्यांना लाभल्यामुळे त्यांना राजकीय शत्रू निर्माण झाले असंही म्हणता येऊ शकेल परंतु त्याचा अर्थ त्यांच्यावरती भार त्यांच्या भारतीय शंका घे घेण्याचं कोणीतरी आचरटपणा करावा हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि तुम्ही याचा आंतरराष्ट्रीय परिणाम काय होईल त्याबद्दल तुम्ही बोलत होता हे बघा तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक गव्हर्नर बदलला म्हणून काय आंतरराष्ट्रीय परिणाम वाईट होतात असं नाही मात्र चुकीचा संदेश दिला जाऊ शकतो आणि तात्कालिक तात्कालिक त्याच्यामध्ये अडचण येऊ शकते त्याच्यामध्ये काही आ, 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 जनक्षोभापेक्षा इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्स आणि जगाचा आपल्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यामध्ये थोडं अंतर येऊ शकतं ते तात् तात्कालिक का तात असेल तात्पुरतं असेल परंतु ते होऊ शकतं यामध्ये मात्र शंका नाही ज्या पार्श्वभूमीवरती राजन यांनी गव्हर्नर पदाची सूत्र स्वीकारली म्हणजे दोन हजार आठच्या जागतिक मंदीनंतर आपण तेव्हा नुकतंच कुठं सावरायला लागलेलं होतं तर तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती म्हणजे त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन तुम्ही नेमकं कसं करा मी त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन मला असं वाटतं की अतिशय उत्तम कामगिरी त्यांनी केलेली आहे प्राप्त परिस्थितीमध्ये अत्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे दोन हजार आठ साली जी जागतिक मंदीचं वातावरण निर्माण झालं त्या मंदीमधून भारत सावरण्यासाठी आपल्या देशाला सावरण्यासाठी आणि आपल्या वित्तीय व्यवस्थेवरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी ज्या उपाययोजना केल्या त्या अतिशय चांगल्या होत्या म्हणजे केंद्र सरकारने काही उपाय आणि रिझर्व्ह बँकेने व्याजाचे दर चढे ठेवून आणि अनेक अशा उपाय योजना करून त्यांनी भाववाढ नियंत्रित केली जी दहा टक्क्यापेक्षा जास्त झालेली भाववाढ त्यांनी पाच साडेपाच टक्क्यांपर्यंत खाली आणली हे त्यांचं मोठं यश आहे त्या त्याचबरोबर त्यांनी बँकांची तात स्थिती सुधारण्यासाठी बँकांच्या ज्या बॅलन्सशीट आहेत पब्लिक सेक्टर बँकांच्या विशेष करून त्याच्यामध्ये किती आ, किती वाईट परिणाम बँकांवरती झालेला आहे वेगवेगळ्या -वेग कारण असतं आणि त्यांचे एन पी एज अनुत्पादक जे असेट्स आहेत ते किती वाढलेले आहेत ते पारदर्श पद्धतीनं त्यांनी मांडायला भाग पाडलं आणि त्याच्यावरती उपाययोजना करण्या ठोस उपाययोजना करण्यासाठी त्यांनी कालबद्ध अशी आखणी करून दिली मला असं वाटतं की या दोन्ही गोष्टी त्यांच्या दृष्टीनं मला असं वाटतं की या दोन्ही गोष्टींच्या बाबतीमध्ये या दोन्ही बाबतीमध्ये डॉक्टर रघुराम राजन यांची कामगिरी अत्यंत उत्तम दर्जाची आहे याच्याबद्दल माझ्या मनात तरी काही संदेह नाही आता चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे राजन यांच्यानंतर कोण अनेक नावं चर्चेमध्ये आहेत कदाचित तुम्हालाही त्याच्या संदर्भात काही ऑफर आलेली असू शकते एकूण <laughs> ज्या त्या क्षेत्रातलं तुमचं काम पाहता तर काय नेमकं का परिस्थिती अस नाही पहिली गोष्ट म्हणजे जी नावं पुढे आलेली आहे दॅट इज काईट फ्लाइंग बाय पीपल असं मला वाटतं जी आठ दहा नावं आलेली आहेत तुम्ही पहा साधी गोष्ट आहे त्यातले निम्मे लोक सत्तरीच्या पुढे गेलेले आहेत अहो सत्तरीच्या पुढे गेलेले लोक लो गव्हर्नर होत नाहीत आत्तापर्यंत मला असं वाटतं की पासष्ट सहासष्टच्या पुढे कोणी गव्हर्नर झाल्याचं मी तरी पाहिलेलं नाही म्हणजे आपल्या इतक्या वर्षाच्या इतिहासात ही जी नावं आहेत ती सगळी ज्येष्ठ आणि थोर मंडळी आहेत परंतु त्यापैकी निम्मे लोक हे प सत्तरीच्या पलीकडे जाऊन पंच्याहत्तरीपर्यंत गेलेले आहेत त्यामुळे हे केवळ मला असं वाटतं की स्वप्नरंजन आहे किंवा मीडियांनी उठवलेली एक आ, न, काय म्हणता येईल काईट फ्लाईंग ज्याला म्हणतात तसं करण्याचा हा प्रकार आहे असं मला वाटतं माझ्याबद्दल जर तुम्ही म्हणाल तर मला विचारण्यात आलेलं नाही एक एक वेळ अशी होती की मला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होणं हे खूप त्यावेळी आवडलं असतं परंतु आता मी वेगळ्या ट्रॅकवरती आहे रिझर्व्ह बँक सोडूनही मी दहा अकरा वर्ष झाली आता मला अजून विचारण्यात आलेलं नाही तर विचारण्यात आलं तर त्यावेळी मी त्याचा विचार अवश्य पण अवश्य करे करू शकेन असं मला वाटतं